मित्रांनो, आपण इंडायसेस या पाठामध्ये मागच्या पार्टमध्ये आपण इंडायसेसचे जे रूल पाहिले, आज आपण त्याचा पुढचा रूल या ठिकाणी पाहू. द मीनिंग ऑफ ए रेस टू झिरो म्हणजे एचा शून्यवाखा त्याचा अर्थ काय होतो. एचा ए रेस टू झिरो इक्वल टू वन म्हणजे एचा शून्यवाखात असेल तर उत्तर काय येतं त्या ठिकाणी, वन म्हणजे एक येतो. एक्झाम्पल, सेवन रेस टू झिरो इक्वल टू वन म्हणजे काय होतं, कोणत्याही संख्येचा शून्यवा घात हा एक येतो. सेकंड, द मीनिंग ऑफ ए रेस टू मायनस यम, मग आता ए चा मायनस यम वा घात असेल तर त्याचा अर्थ काय होतो हे आपण या ठिकाणी पाहू. ए रेस टू मायनस यम इक्वल टू वन अपॉन ए रेस टू यम. ए आता यमच्या जागेवर मी या ठिकाणी मायनस वन घेतो. ए रेस टू मायनस वन इक्वल टू वन अपॉन ए. देअरफोर ए इनवर्स इज अ मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ ए, म्हणजे ए इनवर्स हा ए चा गुणाकार व्यस्त आहे हे तुम्ही इयत्ता मागच्या पाठांमध्ये वर्गांमध्ये शिकलेला आहात. कोणत्याही मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ ए, एक्झाम्पल 4 अपॉन 7 रेस टू मायनस 3. आता 4 अपॉन 7 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आपल्याला करायचा असेल तर काय येईल, 7 अपॉन 4 रेस टू 3. म्हणजे काय केलं आपण या ठिकाणी, हा मायनस 1 च्या जागेवर मायनस या ठिकाणी पॉझिटिव्ह 1 घेतला, पण ए चा घातांक या ठिकाणी 1 हा लिहिलेला नाही. मग त्याच्यावरून 4 अपॉन 7 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स काय झाला, 7 अपॉन 4 म्हणजे मायनस रेस टू मायनस 3 करायला काय झाला, हा पॉझिटिव्ह 3. म्हणजे अशा पद्धतीने आपण तो नियम लिहित असतो. हेन्स वी गेट द रूल ऑफ ए डज नॉट इक्वल टू झिरो, म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक नियम मिळतो, ए ही शून्य सोडून कोणतीही संख्या असेल. बी डज नॉट इक्वल टू झिरो, बी ही शून्य राहणार नाही. And m is a positive integer, m हा एक धन पूर्णांक संख्या असेल. Then a upon b bracket raised to minus m is equal to, आता a upon b चा मल्टिप्लिकेटिव इनवर्स काय येईल, b upon m, b upon a raised to m. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा रूल या ठिकाणी मिळतो.